సూడండి జాకెట్. शिवाजी नाईक. मी एल पी सी आय पोलीस विश्रामबाग पोलीस स्टेशनला. माझे वडील शिवाजी गणपती नाईक. ते सॅटरडे शनिवारी त्यांना चक्कर आल्याने ते पडलेले. त्याच्यानंतर आम्ही त्यांना वाटेगावकर डॉक्टर इस्लामपूरला त्यांना आधार हॉस्पिटलला घेऊन गेलेलो. तिथे आम्हाला ब्रेन डेथ म्हणून सांगितलेलं. मग त्याच्यानंतर आम्ही असा निर्णय घेतला, 4 दिवस ते होते तिकडे. त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेतला की आम्हाला त्यांना असंही जिवंत बघायचं आहे, तर त्यांचे ऑर्गन डोनेट करून आम्ही त्यांना जिवंत बघू शकतो कायमच. सो आम्ही उशक्काल हॉस्पिटलशी कॉन्टॅक्ट केला. तिथले डॉक्टर मालाणी साहेबांनी सर्व या गोष्टी पुढे क्लिअर केल्या आणि आज ते व्यवस्थित आहेत. उशक्काल टीमचं त्याच्याबद्दल आभार. आज उशक्काल हॉस्पिटलमध्ये आपण आज एका पेशंटच्या ऑर्गन डोनेशनच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आलो आहे आणि मला सांगताना अत्यंत अभिमान वाटतो आहे आणि त्याचबरोबर नातेवाईकांचंही मला मनापासून आभार मानावे वाटतात की 14 जून आज आपण उशक्कालमध्ये कालच एक शिवाजी गणपती नाईक राहणार बोरगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली इथला एक 62 वर्षाचा रुग्ण ब्रेन डेड असल्याची कल्पना हॉस्पिटलला मिळाली आणि नातेवाईकांनी ब्रेन डेड असल्यामुळं तात्काळ त्याचं ऑर्गन डोनेशन व्हावं या दृष्टीनं सहमती दर्शवली आणि त्या दृष्टीनं आपण यापूर्वीच आपण एक उशक्काल हॉस्पिटलमध्ये एक ऑर्गन डोनेशनचा एक आपण पेशंट येतो अगोदर केलेला होता. त्यामुळं या रुग्णालयाची विश्वासार्हता, या रुग्णालयानं केलेलं काम, त्या बाबतीत उशक्कालचं असलेलं नाव, त्यामुळं रुग्णांच्या नातेवाईकांनी तात्काळ उशक्काल हॉस्पिटलशी संपर्क साधला. इथले मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर परीख सर, इथले फिजिशियन डॉक्टर आनंद मालानी सर, डायरेक्टर डॉक्टर संजय कोगरेकर सर यांनी तातडीनं त्यामध्ये स्वतः लक्ष घातलं आणि त्या अनुषंगाने ज्या वरिष्ठ कार्यालयाकडून परवानगी असतात त्या परवानगी घेण्याचं काम असेल, त्या पेशंटला इथं ठेवणं असेल आणि त्यानंतर या सगळ्या परवानग्या घेऊन लिव्हर सर्जन त्यांनी बोलवून शिवाजी नाईक हा जो मृत व्यक्ती होते त्याच्या नातेवाईकांच्या संमतीनं ते लिव्हर आपण इथून तातडीनं आपण शस्त्रक्रिया करून हे लिव्हर आपण डी वाय पाटील हॉस्पिटल पुणे इथं ज्या रुग्णाला लिव्हरची गरज आहे त्या रुग्णासाठी आपण हे लिव्हर इथून आज पाठवलेलं आहे. मला अतिशय जिल्ह्याचा या विभागाचा प्रमुख म्हणून आनंद होतो आहे की आपण यापूर्वी उशक्कालमध्ये हा प्रयोग केला, आपण आज दुसऱ्या वेळी आपण आपल्या सांगली जिल्ह्याच्या आणि या परिसरातील मेडिकल विभागाच्या नावामध्ये एक तुरा रवावा अशा पद्धतीचं काम उशक्काल हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी केलं. दुसरं, आजच्या ह्या ह्याच्यासाठी ह्याची प्रोसेस खूप लांबडी असते. आपल्याला वाटतं की फार इझिली आपण डोनेशन पेशंट आला आणि डोनेशन घेतलं असं नाही. ह्याच्या सर्व टेस्ट घेऊन तो ब्रेन डेड असल्याचं 4 डॉक्टरनी सर्टिफाय करावं लागतं आणि त्यानंतर ते आपल्याला सेंट्रल कमिटीला कळवावं लागतं आणि ते ठरवतात की हा अवयव कुठल्या हॉस्पिटलला जाणार. मग त्या हॉस्पिटलची टीम आपल्याकडे येते, त्यांचं टायमिंग बघून आपल्याकडे इथं सगळी ऑपरेशनची तयारी करावी लागते. त्याचबरोबर गव्हर्मेंट यंत्रणा म्हणजे जिल्हाधिकारी साहेब आणि पोलीस कमिशनर साहेब यांना आपल्याला कल्पना द्यावी लागते की कुठल्या वेळेला ही अवयव साधारण आपल्या हातात येणार. त्यानुसार त्यांनी आम्हाला दरवेळी आपल्याला मदत केली. ह्यावेळीसुद्धा त्यांनी ग्रीन कॉरिडॉर करून देऊन हा अवयव लवकरात लवकर पुण्याला कसा पोहोचेल याची काळजी घेतली आणि साधारण 3-3.5 तासात तो अवयव पुण्याला पोहोचून ताबडतोब त्या नवीन रुग्णाला आजच्या आज तो लावला जाईल आणि त्याचे प्राण वाचतील. आता ह्यासाठी या पेशंटच्या नातेवाईकांचे आणि मी अत्यंत आभार मानतो. त्याचबरोबर माझ्या टीमनं जे काय काम केलं आहे त्याचंसुद्धा मी अत्यंत आभार मानतो. सिव्हिल सर्जन साहेबांचं सहकार्य नेहमीच आम्हाला लाभलेलं आहे
आणि आपण मेड्यानीसुद्धा या अवयव प्रत्यय पुरवण्यासाठी जे काय चळवळ आपण चालू केली आहे त्याचं जास्तीत जास्त प्रमोशन करून लोकांना याचं महती कळावी याची आपण मदत कराल अशी अपेक्षा बाळगून मी थांबतो.